नमस्कार, गीताज वेज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण 10 ते 12 जणांसाठी तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत। ही खीर अचूक प्रमाणात बनवून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे पोहे खायच्या चमच्यांनी 4 चमचे तांदूळ घ्यायचे आहेत। इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। बासमती तांदळाऐवजी इंद्रायणी तांदूळ किंवा आंबेमोहर तांदूळ घेऊ शकता। खिरीसाठी सुवासिकच तांदूळ वापरावा, म्हणजे खीर छान चवीला लागते। तर आता इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून एका सुती कापडावर पुसून घेतलेला आहे आणि आता हा काढून घ्यायचा। 1 चमचा तूप गरम करून यामध्ये हे तांदूळ टाकायचे। 1 ते 2 मिनटं मध्यम आचेवर छान असे भाजून घ्यायचे। इथे 2 मिनटं झालेले आहेत। आता हे तांदूळ काढून घ्यायचे। तांदूळ थोडे थंड करून घ्यायचे। अशाच मस्त वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी गीताज वेज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा। तांदूळ थंड झाले की मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे। तांदूळ वाटून झाले की यामध्ये 1/2 वाटी पाणी टाकायचे आणि आता हे थोडंसं वाटून घ्यायचं। इथे हे तांदूळ वाटून झाले आहेत। अशा पद्धतीने तांदूळ वाटून घ्यायचे आणि आता एका पातेल्यात 1 लिटर दूध गरम करायला ठेवायचं। इथे मी उकळून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे। दूध घेताना साईसकटच घ्यायचं आहे, म्हणजे खीर छान दाटसर होते। आणि आता इथे दुधात ड्रायफ्रूट्स टाकायचे। तर इथे मी काजू, बदाम, मनुके, पिस्ता, चारोळे आणि थोडीशी 1 चमचा खसखस हे सर्व जिन्नस एकत्र करून यामध्ये टाकले आहे। ड्रायफ्रूट्स टाकून हे दूध छान असं उकळून घ्यायचं आहे। आता इथे याला उकळी आली की यात वाटून घेतलेले तांदूळ टाकायचे। यामध्ये तांदूळ टाकायच्या आधी गॅस पूर्णपणे स्लो ठेवायचा आणि नंतरूनच हे सर्व तांदूळ पाण्याने व्यवस्थित काढून घेऊन यामध्ये टाकायचे। आता सर्व तांदूळ टाकून झाले की गॅस मध्यम आचेवर करायचा आणि हे सतत हलवत राहायचं, म्हणजे तांदूळ खाली तळाला चिकटणार नाहीत आणि याच्या गुठल्याही होणार नाहीत। तर व्यवस्थित असे सर्व बाजूने हलवून घ्यायचे। खिरेला 1 उकळी आल्यानंतर यामध्ये 1/2 वाटी खिसलेलं खोबरं घालायचं। खोबरं टाकल्यानंतर खीर 5 मिनटं चांगली शिजून घ्यायची। आता इथे 5 मिनटं झालेली आहेत। आता यामध्ये साखर टाकायची। तर यात 1/2 वाटी साखर टाकली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। आणि आता साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। साखर मिक्स करून झाली की यामध्ये 1/2 चमचा खिसलेलं जायफळ टाकायचं। 1 चमचा विलायची पावडर टाकायची। आता हे दोन्ही व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनटं खीर चांगली शिजून घ्यायची। खीर शिजत असताना गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे, त्यामुळे खीर छान अशी घट्टसर होते। आता इथे 10 मिनटं झाली आहेत। खीर चांगली शिजली आहे।
गॅस बंद करायचा. खीर जरी थोडीशी पातळ दिसत असली तरी थंड झाल्यानंतर घट्ट होते, त्यामुळं जास्त खीर घट्ट करायची नाही. मस्त अशी चविष्ट खीर तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.